नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग गोवान. दिप्ती नागवेकाराचो येवकार खबरो विस्तारान. गोयचो बजट 8 तारखेक मुख्यमंत्र्यान जाहीर केले. प्रधानमंत्री मोदीचे गोंय भेटेचे फाटभुयेर 6 तारखेक विधानसभा अधिवेशनाचे कामकाज ना. ह्या दिसाचे कामकाज 10 तारखेक धुकल्ला. 2 ते 9 तारखे मेरेन जावपाचे अधिवेशन आता 2 ते 10 तारखे मेरेन चलतले. आमदार विजय BSC बसके उपरांत मीडिया कडेन उलयलो. 2 ते 9 तारखे मेरेन विधानसभा अधिवेशन. मुख्यमंत्री खंय 8 तारखेर बजेट सादर करतलो? बजेट 8 तारखेर दिसता. आज म्हाका आज सगळ्या विशयाचेर म्हणजे 2 तारखेच्यान सुरू जातलो. 2 तारखेच्या ह्या वर्सांतली पयलें 17 शिक्षकांक गव्हर्नर एड्रेस करतलो आणि त्यानंतर सप्लिमेंटरी जो डिमांड असेल त्यावेळेस तो प्रेझेंट करतो आणि 8 तारखेर मुख्यमंत्री आपलो बजेट मांडतो. आणि मध्यंतरी असं हे झालं की 6 तारखेक पंतप्रधान येतो पण त्यामुळे 6 तारखेचं जो बजेट सेशनाचा दिस असेल तो शिफ्ट करून आम्ही 10 तारखेर. मजगती प्रधानमंत्री मोदीचे गोंय भेटेचे फाटभुयेर 6 तारखेक विधानसभा अधिवेशन ना. ह्या दिसाचे कामकाज 10 तारखेर धुकल्ला. 6 तारखेक ते सेशन घेऊचे ना. 6 तारीख खंयचो दीस? मंगळार. आनी तो ते दिसाक जो बिजनेस आसा म्हणल्यार क्वेश्चन आवर, 0 आवर आनी कॉलिंग अटेंशन ही त्या शेनवाराक घेतले. हे मेजर डिसिजन. ताजे फुडें आमी पोजिशनान तांकां सांगिल्लें आसा की आमकां जे लिमीट केले 15 अनस्टार्ट क्वेश्चनाचे ते 25 करचे म्हणून आनी जे 5 वर्सांचे मेरेन इन्फॉर्मेशन दितले ताजे फुडें कित्याक दिलां ते 15 वर्सांचे करचे. आमकां दिसता अशें की आतां हे नवे काँग्रेसींतल्यान जे BJP आयले, फॉर एग्जाम्पल दिगंबर कामत, असल्यांक साजवार करपा खातीर हें इन्फॉर्मेशन 5 वर्सां मेरेन लिमीट केलां अशें दिसता. आनी ताजे खातीर चीफ सेक्रेटरी रिस्पॉन्सिबिलिटी घेतल्या. हें एक जालें. दुसरें जें इलेक्शन जाता तें क्लियर आसपाक जाय. इलेक्शन अशें कशाय कशें येता आनी क्वेश्चन 48 आवर्स पयलीं पावना. दुसरें म्हणटा तें 5 वर्सांचें इन्फॉर्मेशन 15 वर्सां मेरेन मेळचें आनी 15 क्वेश्चन जे अनस्टार्ट आसा ते 25 करचे. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. प्रदेश काँग्रेस लोकसभेचे दोन्ही सिटांचेर उमेदवार घालूंक सोदता. इंडी अलायन्स केंद्रीय समिती कितें निर्णय घेता ते पळोवंक जाय. विरोधी पक्ष फुडारी युरीन चिनाल दिला. BJP हारयतले जाल्यार युती जाय. गोंयचे बरे जातले जाल्यार फूट परवडपाची ना. 27 तारखेक स्क्रीनिंग कमिटी येता तेन्ना खंय कितें जाता ते पळोवया. इंडी आघाडीचे कुडके जावपाची परिस्थिती. पश्चिम बंगाल पंजाबात TMC आप एकला चलो रे. गोयात काँग्रेसूय तेच वाटेर. युरी म्हणटा दोन्ही सिटांचेर उमेदवार दवरपाची तयारी. BJP हरोवपाक युती जाय अशेंय तो म्हणटा. 27 तारखेक काँग्रेसीची खंय स्क्रीनिंग कमिटी येता. व्हॉटएव्हर हॅज बीन डिस्कस्ड एज आय टोल्ड यू सी स्टेटस ऑफ गोवा वी हॅव ऑल्सो नॉट गॉट एनी क्लॅरिटी बट वी वॉन्ट द अलायन्स टू हॅपन. इट इज इन गोवाज इंटरेस्ट दॅट वी डोंट डिवाइड आवरसेल्व्स. इफ वी डिवाइड आवरसेल्व्स देन BJP गेट्स द एडवांटेज. आमचो प्रयत्न आहा की आम्ही सगळ्यांनी एकठांय जायन इलेक्शन. वी हॅव टू लूक एट एव्हरी वन्स इंटरेस्ट एन्ड द इंटरेस्ट ऑफ गोवा फाईट रादर दॅन अ डिवायडेड हा. अँड वी हॅव अनाऊन्स एज अ काँग्रेस पार्टी दॅट वी आर गोइंग टू कॉन्टेस्ट बोथ द पार्लमेंटरी सीट्स. सो पण जेव्हा तुम्ही बोथ द पार्लमेंटरी सीट कॉन्टेस्ट करता म्हणता तेव्हा पहिले आपाचे जे आमदार असतात ते म्हणतात त्यांना जाणी. डेफिनेटली दे हॅव दे कॅन दे आर 2 MLA दे हॅव आस्क्ड फॉर इट. सो लेट अस सी नो व्हॉट द सेंटर डिसाइड्स वेदर द अलायन्स इज गोइंग टू टेक प्लेस. सो व्हॉट इज द फ्यूचर? आई थिंक वी विल नो इन अ शॉर्ट टाइम. On the 27th, our screening committee is also coming down from Delhi to speak about the parliamentary election. Definitely, things are moving at a fast pace. When the alliance is strong, the one party is going to be TMC. So, what is the problem? TMC is going to be a statement in Bengal. Overall, she has not come out of the India alliance. I don't think she's come out. Because they are contesting polls individually. Or definitely, whether this is part of the strategy or what this, I think everyone knows. It's an open secret. But definitely, the need of the hour is that all of us should work together. Prudenta Khatir, Sahil Mandrekar. आमच्या घरानूय 5 वर्सांचे राम म्हणल्यार ल्हान भुरगीं आसा. तांकां संस्कार दियात जाल्यारूच खऱ्या अर्थान सगळ्याक रामराज्य येतले. अयोध्येतल्यान आयल्या उपरांत ब्रह्मेशानंद स्वामीचो गोंयच्या लोकांक उलो. हिंदू धर्माचेर जावपाचे तितले आघात जाले आतां आनीक सोंसचे ना म्हूण शिटकावणी.
आम्ही सगळे जितके म्हणून सनातनी किंवा हिंदू धर्मीय लोक असा ते सगळ्यांनी लक्षात धरचे, ह्या 5 वर्षाचा जो रामलला असा, 5 वर्षाचे रामलला आमच्याही घरात असतले त्या सगळ्यांकडे आम्ही रामलला म्हणून पळवचे, आणि त्यांचे देवळांच्या माध्यमातून, मठांच्या माध्यमातून, आवय बापांच्या माध्यमांसून आता या पुढे रामूच आणि रामाचेच चरित्र जे असा ते आमच्या धाकट्या भुरग्यांच्या आम्ही तकलेन घुसोवपाक जाय, ज्याच्याकडे तुम्ही पळयता आसतले की आमचं देवाकडे परशू असा हातीन, तसेच रामाकडे धनुष्य आणि बाण असा, थोडक्यान त्याचो अर्थ हो असा की आमच्या वाटेक कोणी येवचे न्हू, आता सोसले तितले सोसले, आता फुडे आमकां लक्षान आसूंक जाय, आमी जेन्ना सोसता आसूनी देवा तूं पाव करून कितें जाता तर आमच्याच राम जन्मभुमीचेरूच रामाचें मंदीर बांदपाक 5-6 वर्सां आमकां लागता, आतां ह्या फुडें तशें जावपाचें ना, म्हणून हो जो परशू आसा त्याच्या नंतर हो जो धनुष्य बाण आसा तेचेय कडेन आमी सगळ्यांनी लक्ष दिवपाक जाय, आमच्या आंगार कोण येयलो जाल्यार हय म्हणपाची ताकद दवरया, इतक्यात ह्या देवान आमकां सांगपाचें सांगला। गोंय विद्यापीठाच्या हॉस्टेलातल्या मेसातल्या जेवणात किडी NSUIN विद्यापीठाच्या रजिस्ट्राराच्या कानार घाले, जेवण दिवपी कॉन्ट्रॅक्टराक टर्मिनेट करात म्हूण NSUI मागता, मेसाचे जेवणा खातीर नवे टेंडर काढटा म्हूण उतर दिवन रजिस्ट्रारान वेळ मारून व्हेली। खूप दिस झाले आमचे युनिव्हर्सिटीचे हॉस्टेलात स्टुडंट्स रावता, त्यांना जेवण बरं मिळणार, जेवणात किडे मिळतात, किडे अनहायजेनिक फूड मिळतात, क्वालिटी फूड म्हणतात मिळत ना, आणि एकदा न दोनदा न रिपीटेडली त्यांना जेवण बरं मिळणार। सो हे जे स्टुडंट्स वेगवेगळ्या वाठारातून स्टुडंट गोंयपासून येतात थंय रावता बिकॉज आपल्या युनिव्हर्सिटी पयस पडटा म्हणून, थंय खुबशे स्टुडंट भायले सुद्धा असा, इंटरनॅशनल स्टुडंट सुद्धा असा, आणि त्यांना क्वालिटी फूड मिळणार। सो हे विषय घेऊन आज आमची जी युनिव्हर्सिटीची कॅम्पस युनिट जी हा लेड बाय आमचं ऋषभ फळदेसाय, त्यांच्याने आज युनिव्हर्सिटी रजिस्ट्रार मेळ्ळे आणि त्यांना सांगले की तू ताबडतोब त्या कॉन्ट्रॅक्टराक, मेस कॉन्ट्रॅक्टराक तू ताबडतोब टर्मिनेट कर, आणि ताबडतोब एक नवो क्वालिटी फूड दिवपी त्या कॉन्ट्रॅक्टराक अपॉइंट कर। तो रजिस्ट्रारान सांगला आमकां की तो बेगीचे बेगीन टेंडर काढतलो इन द फर्स्ट वीक ऑफ फेब्रुवारी, आणि क्वालिटी फूड प्रोवायडर जो क्वालिटी फूड दिवंक शकता इन दॅट प्रायस त्याका अपॉइंट करतलो म्हणून, आणि रजिस्ट्रारान अशें सुद्धा सांगले की क्वालिटी फूड दिवपा खातीर पैसे वाढोवचे पडटले, फीज वाढोवचे पडटली। सो आम्ही रजिस्ट्रार ठामपणान सांगला की तू फीज वाढो नका, फीज वाढे नसताना तुम्ही क्वालिटी फूड दिया। पुलीस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकराक विशिष्ट सेवा राष्ट्रपती पदक, DYSP विल्सन डिसुजा आणि तुषार वेर्णेकराक पुलीस दळातलो उत्कृष्ट सेवा पुरस्कार फावो, प्रजासत्ताक दिसाचे कार्यावळीन तांकां पुरस्कार। येता ते रिपब्लिक डेक 1132 पुलीस ऑफिसर, फायर सर्वीस, होमगार्ड, सिव्हिल डिफेन्स आणि करेक्शन सर्विसेस जे असा त्यांना गॅलंट्री आणि सर्व्हिस मेडल हे जाहीर झाला। गोव्या खातीर टोटल 3 मेडल्स आहात। पहिले मेडल जे असा ते DYSP सिद्धांत शिरोडकर ह्यांका प्रेसिडेंट मेडल फॉर डिस्टिंग्ज सर्व्हिस हो जाहीर झाला। विल्सन डिसुजा हे DYSP असे मोटर सर्व्हिसान त्यांना मेडल जाहीर झाला तो मेरिटेरियस सर्व्हिसे खातीर, आणि DYSP तुषार वेर्णेकर हे जे CM सेक्युरिटीन असा त्यांनाही मेडल जाहीर झाला तो मेरिटेरियस सर्व्हिसे खातीर। घेऊया एक लहानसो ब्रेक, पळत रवात प्रुडंट। स्वतःच्या जीवाची पर्वा करिनासतना नाणूस न्हंयत बुडटल्या दोगांक सालवार करपी थळाव्या साहिल बिसो लाडाक राष्ट्रीय पावण्यार उत्तम जीवन रक्षा पदक जाहीर, 31 जणांक राष्ट्रपती जीवन रक्षा पदक पुरस्कार जाहीर झाले। 9 नोव्हेंबर 2021 नाणसा न्हंयत ही घडणूक साहिलान 2 भावांक वाचयल्ले। पयली सकयल गेले कोण दिसो म्हणून, लास्ट आयकलो दिसलो पाणी सकयल, त्याका वयर काढलो, ते पोट दाबून पोटातले पाणी काढले त्याचे। नमस्कार, आयज आम्ही असा बेतकेकर वाडा नानूस वाळपय सत्तरी हांगासर। तुमकां खबर आसतली की 2021 हांगासर ह्या न्हंयचेर जे तुम्ही माझ्या फाटल्यान न्हंय पळयता त्या न्हंयचेर एक इन्सिडंट घडलो, तो म्हटल्यार एक 3 जाण भुरगे ह्या न्हंयेन न्हांवपाक गेल्ले,
आणि ते तीग जणां भितरले ज्यांना तिघं जण बुडपाक लागले त्यांना हांगासर जो लागींच रावपी साहील लाड यांनी ते तिघा भितरल्या दोगा भुरग्यांक वाचोवपाक ताका यश मेळ्ळें आणि दुर्दैवान एका भुरग्याक वाचवूंक शकलो ना. सो आयज आम्ही त्याच पॉटर असा आणि आमच्या वांगडा असा साहील लाड. सो ताकाच विचारूया की ते दीस कसे किती झाले आणि सगळ्यात व्हडली सांगपाची गजल म्हटल्यावर आयज त्याच्या ते कामा बद्दल सरकारान दखल घेऊन त्याला एक अवॉर्ड फावो केले असा 26 जानेवारीच्या निमतान. माँ बी सांचे कपडे घालपाक घेतले माँ आणि बहीण त्यांना ते न्हावपाक गेलेले आणि न्हाता एकलो एकलो हो जाता लागलो धुती त्यांना पाणी चड आणलं मातशें ना ते होता होता मागीर माँ हांगले धांवन घरा आयली पहिले मागीर हांव न्हिदलो सुपार तेन्ना माँ माँ सांगले मागीर तशें धांवन येयला हांव हांगले पयली उडी मारली क्रॉस गेलो त्या हेडल्यान मागीर पयली सकयल गेलो म्हाका कोण दिसो लास्ट एकलो दिसलो पाणयान सकयल ताका वयर काडलो ते पोट दामून पोटांतले पाणी काडले तेजे मागीर सोदता वचता एकलो मागीर मदीं धुती आसलो मेन झाडाचेर उबो ताका मागीर काडलो तर ताका सोदता वचता 10-15 मिनटां गेली तर लास्ट मदीं म्हाका भोऱ्याक पडलो जाल्लो मागीर ताका लास्ट काडली त्या भुरगे म्हणजे टोटल 3 जण बुडलेले आणि 2 जणांक तुवें काढले. म्हाका म्हाजे बरें दिसता हांव गोवर्मेंट थँक्यू म्हणटा की तिणें इतके सगळे केले आपूण वाचयले सगळ्यांक सांगले आणि म्हाका कितें कळचें नासलें की कितें जाता म्हणून न्यूजान सगळे फेमस केले आपूण हांवें अशें केलें म्हणून हांव तांकां थँक्यू म्हणटा. म्हाका माग आनी म्हाज्या भयणीक थँक्यू म्हणटा तेंच्यानी म्हाका घरा सांगलें की अशें जालां म्हणून आनी हांवें कितें चिंतूंक नासलें की कोण बुडटा कितें ना आनी कितें ना. हांव गेलो थंय तांकां वाचयलें जाता तेंकां काडलें भायर वाचयलें तांकां. दोन 2024 लोकसभा वेंचणुकेंत पयलेच फावट मतदान करतल्यांनी आपल्यो सुचोवण्यो नमो एपावरवीं धाडच्यो मुख्यमंत्र्याचो उलो. विकसीत भारत 2047 संकल्प तडीक लावंक नवी पिळगी म्हत्वाची. भौशीक मतदान दिसा निमतान वेंचणूक आयोगाच्यो देशभर कार्यावळी गोंयांतूय कार्यावळी प्रधानमंत्र्याचो नवमतदारांबरोबर व्हर्च्युअल संवाद. पयलेच फावट मतदान करप्यांनी आपल्यो सुचोवण्यो नमो एपावरवीं धाडचे मुख्यमंत्र्याचो उलो. भौशीक मतदान दिसाची गोंयातूय कार्यावळ. हांव गोंयच्या सगळ्या वोटर्सांक आव्हान करता की येता त्या लोकसभेच्या मॅनिफेस्टो खातीर त्यांच्यो आयडियाज त्यांचे तांच्यांनी शेअर करच्यो नमो ॲपाचे निश्चित रित्या. आणि पळयता की आझाद एका अमृतकालात विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करपा खातीर नवमतदार हे खूप महत्वाचे असा. वाळपय आमदार देविया राणेची नव्या मतदारांमधी जागृती. उपस्थित रावले पयली म्हणजे की हा तांचे आभारी असा की इतले ताणी उत्साह दाखवून हांगा आले आणि तांका पळोवन आमची ऊर्जा वाढली. पणजे कार्यावळ झाली तरणाट्यांचा बरो प्रतिसाद. सक्सेसफुल डेमोक्रेसी अँड स्टील एन्श्युअर वी हॅव फ्री अँड फेअर इलेक्शन. दॅट टाइम इलेक्शन वर थ्रू बॅलेट पेपर्स ट्रंक्स वर यूज्ड एज ईव्हीएम ट्रंक्स वर यूज्ड टू कॅरी ओवर दोज बॅलेट पेपर्स. सेफ्टी ऑफ दॅट इलेक्शन प्रोसेस वॉज एन्श्युअर्ड बॅक देन अँड स्टील इट इज एन्श्युअर्ड इन द सेम वे. मडगावा कार्यावळीक गोयचो राज्यपाल श्रीधरन पिल्लईन ट्रान्सजेंडरांक मतदान वळख पत्रां दिली. उन्होंने हमें यहां बुलाया, हमारा सम्मान किया, हमें वोटिंग कार्ड दिया और हम ट्रान्सजेंडर को ये पहली बार है जो वोटिंग कार्ड हमें मिल रहा है, हमें बहुत खुशी है. वोटिंग आईडी कार्ड दिया है और ये हमारा फर्स्ट वोटिंग होगा तो मैं बहुत उत्सुक हूँ और यहाँ पे हमको बहुत समझाया गया. भौशीक मतदान दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नव्या मतदारांकडे व्हर्च्युअल संवाद साधलो. वो परिवारवाद के खिलाफ है. परिवारवाद एक ऐसी बीमारी है जो देश के युवाओं को आगे बढ़ने से रोकती है. परिवारवादी पार्टियों में दूसरे युवा कभी आगे नहीं बढ़ पाते. परिवारवादी पार्टी के नेताओं की सोच ही युवा विरोधी होती है. इसलिए आपको अपने वोट की ताकत से ऐसी परिवारवादी पार्टियों को हराना है.
ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. लोंडा वास्को रेल्वे मार्गावेल्या रामनगर अनमोड वाठारातले डबल ट्रेकिंगाचे काम पुराय. अनमोड घाट ल्हान गाड्यांक उक्तो. महामार्गाचे काम अजून चालू आशिल्ल्यान हॅवी गाड्यांक दिसाची नो एंट्री. रातच्या वेळार त्या मार्गावेल्यान हॅवी मालवाहू गाड्यो वचूंक शकता. बेळगाव गोवा या राष्ट्रीय महामार्गावेल्या अनमोड लागी आशिल्ल्या देवळी क्रॉसातल्यान लोंडा वास्को हो रेल्वे मार्ग गेल्लो आसा. ह्या रेल्वे मार्गाच्या डबल ट्रॅकिंगचे काम हे चालू आशिल्ले, ताका लागून 5 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत हो मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकी खातीर बंद केल्लो. मात्र आयज 25 तारखे पासून हो मार्ग वाहतुकी खातीर खुलो करत असताना जे महामार्गाचे काम चालू असताना अवजड वाहतुकी खातीर जे निर्बंध घातिले ते निर्बंध कायम राहतले. कारण दिवसान या मार्गाचे काम चालू आशिल्ल्यान संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत फक्त या मार्गाल्यान अवजड वाहतूक करपा खातीर परमिशन असतले. प्रुडंटा खातीर हांव प्रमोद मुंडे. मायनिंगान पिड्ड्यार जाल्ली शेतां जाग्यार घालून दिवंक मदत करात म्हूण पिळगांवचो लोक दिवचल मामलेदारा कडेन पावलो. धेप्याचे मायनिंग चलताले तेन्ना शेतांतल्यान रस्तो व्हरूंक दिल्लो. शेताक मार बसता म्हूण लोकांक लुकसाण भरपाय मेळटाली. कितलेशाच जाणांक नोकऱ्यो मेळ्ळ्यो. आतां नोकऱ्योय ना आनी शेतांय ना. मायनिंगान पेड्ड्यार जाल्ली शेतां जाग्यार घालूंक मायनिंग कंपनी कडेन उलोवपाक मदत करात म्हूण पिळगांवचे 40 लोकांचे दिवचल मामलेदाराक निवेदन. डॅम्पोन शेतां मदल्यान रस्तो व्हेलो तेन्ना लोकांक दर म्हयन्याक लुकसाण भरपाय दितालो. कांय जाणांक नोकऱ्यो मेळ्ळ्यो. आतां कामगारांक रिट्रेंच केला, लुकसाण भरपायूय ना. आतां शेत करून तरी पोट भरता म्हूण लोक उलयले. तेन्ना सगळो रस्तो येयला आनी रस्त्याच्या कारणाक लागून थंयसर सगळी माती येयल्ली आनी माती येवन सगळे ते हे जाल्ले आसा. थंयसर आतां जर कितें जर करूंक वयतलो जाल्यार कांय जावपाचे शक्यता ना. कित्याक तेंची सगळे न्ही ते क्लीन करून दिवचे हे कंपनी कडल्यान आमचे मागणे आसा. आनी दुसरें म्हटल्यार आमकां जाय ते फावटी हांगासर फेन्सींग आसा जावं आनी कितें आमकां खूब तरेचे रानटी जनावरां येवन आमकां हांगासर त्रास करता. ते जरूय तेंच्यांनी कंपनीन हे करचे अशे आमचे फार्मर सगळे म्हणटा. आनी हे पयली कोण घातला पळय दिता पळय कोणाक ते बरेपणान कितें घातला जाल्यार ते बी ते आनी तो वेदांत पळयतलो आनी सेजा पळयतलो. आमी ताच्या खातीर बरेपणान दिल्ली हे केल्ले. हे हांगा माटवाडा म्हणटा पळय जंक्शन, हे आमचे पयली हांगा शेतां करताले आमी. आनी जेन्ना हो तेंचे रोड केल्लो आहा पळय हांगा शेतांसून, ताका पयली आमी धेपो आसलो पळय तेन्ना दिल्ले हांगा कर बेश्टी. आतां आमी कामाक आसले, काम ना धंदो ना कांय ना. आतां आमकां आनी पर्याय कांयच ना न्हू. आतां फक्त आमकां एक शेताची कितें तेंच्यांनी आमचे कितें माती गेल्ली पळय सगळे शेतकार आमच्या हाच्या पंचायत तेंच्यांनी तेणी सगळे ती निद्र करून दिवची. आतां थंय पाणी सध्या मेळना आमकां वांयगण पाणी खंय करपाक. आतां तेंच्यांनी आमच्या मागणी इतकीच आहा की एक तर तेंच्या शेताची माती जी पडल्या भितर ती सगळी काडून शेतकारांक आपल्या शेतां करूंक दिवची. ना सबंद गांवाचो जो प्रश्न आहा तो तेंच्यांनी सोडोवचो. मेन म्हणजे कोणाचो शेतकऱ्यांचो म्हण कुमदाद जो म्हण किंवा कामगारांक काढल्या म्हणजे पिळगोच्या कामगारांक काढल्या तांकां त्यांचो प्रश्न आहा. आणि आता सेजा मायनिंग कॉर्पोरेशन म्हणजे वेदांताचो ग्रुप, तांकां लीज मेळ्ळा आणि ते तुमकां खबर असल्या प्रमाणे तांकां कामगारांक जे आसा पळय रिट्रेंचमेंट करून घरा बसिल्ले आसा. आता हेच कामगार म्हणटा की तुम्ही आमकां जर कामाक घेना जाल्यार एटलिस्ट आमची शेतां जी आसा ती परत आमकां रिस्टोर करून दिया. सो जेणे करून आमचो डेली लिवींग जो उदरनिर्वाहाचो जो प्रश्न आसा पळय तो आमी मॅनेज करता. सो आयच्या डेटीन जर शेतां पळयत न्ही भितर खुबसो फिल्ड केल्लो आसा मायनींग फिल्ड डंप, त्या कारणान सगळे शेतीची वाट लागलेली आसा. सो एक डेप्युटी कलेक्टराक रिप्रेजेंटेशन दिलां की तुमी इंटरवेन करून हे एटलिस्ट रिस्टोर करून दियात आमची शेतां. प्रुडंटा खातीर सिद्धार्थ कांबळे. ही आशिल्ली सकाळची अपडेट. परत रोखडेच मेळया. प्रुडंटाक फॉलो करात वेबसायट, ट्विटर, प्रुडंट प्लस ॲप, फेसबूक, पॉडकास्ट, टाटा प्ले ॲप, जिओ टी व्ही ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ. Keep watching Prudent.